मराठी शाळा घरोघरी या विशेष मालिकेत मी आदर्श तायडे आपले स्वागत करतो। मंडळी एकीकडे खासगी शाळा यांचे लुटीचे धोरण आज रोजी पालकांना असह्य होताना दिसते आहे। यामुळेच काय दर्जेदार शिक्षण पण कमी मूल्यात किंवा मोफत स्वरूपाची अशी गरज निर्माण झाली होती। हीच पालकांची गरज लक्षात घेत नगरपालिकेचे प्रशासक योगेश गोडसे तथा शिक्षणाधिकारी विलास जडे यांनी आपल्या अंतर्गत असणाऱ्या मराठी शाळांना एका चांगल्या पद्धतीने संजीवनी दिली। सोबतच आनंददायी वातावरणात डिजिटल स्वरूपाचे शिक्षण उपलब्ध करून देत त्यांनी पालकांची व विद्यार्थ्यांची कुचंबना दूर केली। सोबतच कल्याणकारी शिक्षणाचे धोरण राबवत त्यांनी आज रोजी मराठी शाळा घराघरात पोहोचवली। माझं शिक्षण सुद्धा जिल्हा परिषद शाळेतच झालेलं आहे 5वी-7वीपर्यंत आणि नंतर मी हायस्कूलला गेलेली आहे आणि या मराठी शाळेचा मला सार्थ अभिमान आहे आणि आमची जी मुलं आहेत ही आमची मुलं जी मराठी माध्यमातून आज वेगळ्या शाळेत जाऊन तिथे नाव लौकिक करून एक आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांना पुरस्कार नेहमीच प्राप्त होतो। इंडिपेंडन्स डे इंडिया गॉट इंडिपेंडन्स इन 1947 फ्रॉम ब्रिटिश रूल। My heart is filled with pride and echo of Balakadar Tilak's slogan. My freedom is my birthright and we shall have it. So let's salute all the freedom fighters and leaders. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण मराठी मीडियममध्ये झालं। त्यानंतर मी BSc MSc केलं म्हणजे त्यानंतर माझं पूर्ण शिक्षण इंग्लिशमध्ये झालं। पण मला BSc MSc करताना ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करताना काही प्रॉब्लेम आलेला नाही का? मी मराठी मीडियममध्ये शिकले आणि नंतर मला काय प्रॉब्लेम झाला आहे असं काही अडचण मला आलेली नाही। त्यामुळे मला असं वाटतं का आपण सर्वांनी किंवा आपण समाजामध्ये सांगायला पाहिजे का तुम्ही सुरुवातीचं शिक्षण आपल्या मातृभाषेमध्ये द्या मुलांना, ते समजण्यासाठी मुलांना सोपं जातं आणि नंतर मग तुम्हाला जी डिग्री घ्यायची आहे किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे ते तुम्ही ज्या भाषेमध्ये करायचं आहे त्या भाषेत। आपण सर्वांना माहिती आहे की 1 एप्रिल 2010 पासून राईट टू एज्युकेशन ॲक्ट म्हणजे शिक्षणाचा मोफत हक्क असणारा कायदा हा पारित झाला, त्याची अंमलबजावणी झाली आणि तेव्हापासूनच आपल्याला सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने जिल्हा परिषदच्या शाळा असतील, नगर परिषदच्या शाळा असतील आणि महानगरपालिकेच्या शाळा असतील यांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जातं। आमच्या ह्या ISO सर्टिफाईड कुळगाव बदलापूर नगर परिषद डिजिटल शाळा क्रमांक 1 कुळगाव ज्या शाळेला PM श्री हा एक अवॉर्ड मोठा मिळालेला आहे, मान मिळालेला आहे। आमच्या शाळेमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मूल हे कोणत्याही वयोगटात असेल त्यांना आम्ही RTE नुसार प्रवेश तर देतोच, त्याचबरोबर त्यांच्या सर्व प्रकारच्या जे काही सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांना देखील इथे वाव दिला जातो, जेणेकरून येणारा प्रत्येक विद्यार्थी हा
त्याचा सर्वांगीण विकास. माझे नाव मनस्वी नाडे कुलकर्णी, मी इयत्ता 10 ची शिक्षक आहे. शाळेचे नाव आयसो मानांकन प्राप्त पूर्णम डिजिटल शाळा प्रकल्प कोणकोण आहे. आणि मला कळतं मी तुझ्यासाठी एक पत्र ते आई शाळा डिजिटल नंबर एक या शाळेचा सहशिक्षक म्हणून बोलतोय. आय टी ॲक्टनुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्य शिक्षण मिळालं पाहिजे आणि या वयोगटातील सर्व बालक हे पूर्णपणे शिकले पाहिजे, त्यांना शिक्षणाच्या भावात आणलं पाहिजे. म्हणून आम्ही नगरपालिका स्तरावर व शाळा स्तरावर अनेक असे उपक्रम करतो. आत्ता जो आपला उपक्रम झाला नवभारत साक्षरता अभियान, आणि त्यासोबत आम्ही शाळा पाहिजे सर्वे केला. हा सर्वे आम्ही शाळेच्या व्यतिरिक्त म्हणजे शाळा सुटल्यानंतर आणि शाळेत येण्यापूर्वी आम्ही केलेला आहे. आणि मी प्रत्येक घरोघरी जाऊन भेटी घेतलेले आहेत आणि एकही मुलगा ह्या शिक्षण प्रभावापासून वंचित न राहता याची आम्ही खबरदारी घेतली. आणि याचंच फलद्रूप म्हणजे तुम्ही पाहता की नगरपालिकेचा पट हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि हे आमच्यासाठी आपल्यासाठी. नमस्कार, मी आदर्श तळे, मराठी शाळा घरोघरी या विशेष मोहिमेमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आजच्या या विशेष भागात आपण आलो आहोत आयएसओ नामांकन प्राप्त पीएम श्री कोरगाव बदलापूर नगर परिषदेची मराठी शाळेच्या शाळेमध्ये. आणि या शाळेच्या प्राचार्या तथा मुख्याध्यापिका आपल्यासोबत आहेत. सुरेखा राऊत मॅडम, तुमचंही स्वागत आहे. काय सांगाल मराठी शाळा घरोघरी ही मोहीम तुम्हाला कशी वाटते आणि आज मराठी शाळा वाचवण्या काळाची गरज बनली आहे आपण जेव्हा असं म्हणतो त्यावेळेस तुम्ही याकडे कसं बघता? नमस्कार, मी सुरेखा राऊत, मुख्याध्यापिका, आयएसओ सर्टिफाईड पीएमसी केबीएमसी स्कूल नंबर 1. प्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि मराठी शाळेच्या बाबतीत आपण म्हटला मराठी शाळा घरोघर, तर पूर्वीपासून आपण पाहिलं असेल की मराठी शाळेचं खूप नाव मोठं होतं आणि आज आपण पाहिलं तर जागतिक पातळीवर पण मराठी शाळेचा डंका बसतो. पण आपण पाहिलं असेल की थोर शास्त्रज्ञ संशोधक हे आपल्या मराठी शाळेतूनच शिकून गेलेले आहेत. उदाहरणार्थ मी नाव द्यायचं समजणे इथे, तर थोर संशोधक शास्त्रज्ञ जयंती नारळीकर हे पण आपल्या मराठी शाळेत शिकलेले आहे. नंतर आनंदी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी तर परदेशात जाऊन आपल्या देशाचा झेंडा लावलेला आहे, त्या पण मराठी शाळेत शिकलेल्या आहेत. आणि थो आपले थोर मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम हे तर जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेले आहेत. तर त्यांनी म्हणजे न विसरणा इथली नावलौकिक आणि कीर्ती मिळवलेली आहे. तर घरोघरी मराठी शाळा घरोघरी हे तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे. मधल्या काळामध्ये म्हणा सर की म्हणजे शिक्षणाला बाजार होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि याच बाजारीकरणामध्ये अशा अनेक खाजगी शाळा त्यांनी लुटून काढलं. लाखोंची फीज देऊन जे वातावरण निर्मिती करू शकते ते मराठी शाळेत अगोदर प्रसंग आहे. मग लाखो रुपये घालून सुद्धा आपला पाल्य जर शिकू शकत नसेल, त्याला उत्तम माहिती मिळू शकत नसेल, तर मग मराठी शाळा काय वाईट होतं? आता हा दृष्टिकोन पुन्हा एकदा प्रस्थापित होतो. तुम्ही या गोष्टीकडे समाधानकारक करू शकतो. मी या बाबतीत सांगायचं म्हणेन की आपली कोरगाव बदलापूर नगर परिषद ही मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकांमध्ये ह्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये अग्रस्थानी आहे आणि याचं श्रेय सर्व जात आहे की आपले कोरगाव बदलापूर नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी श्री बोर्शे साहेब. आणि म्हणतात ना की सैन्याचा सेनापती जर कुशल असेल, कर्तव्य दक्ष असेल, तर नक्कीच ती सैन्याची तुकडी असते ती यशस्वी होते. तर आमच्या अशा ह्या सैन्याच्या आमच्या शिक्षकाच्या सैन्याचे प्रमुख सेनापती शिक्षण प्रमुख सन्माननीय जडे साहेब हे आम्हाला इतकं उत्कृष्ट पद्धतीने हाताळतात आणि शिक्षण विभाग त्याच्या आतापर्यंत इतकं उच्च पातळीला नेऊन ठेवलेलं आहे की आपल्या शाळा कशातही कमी नाही. तुम्ही म्हणाल तर भौतिक सुविधा जर शाळेत नसतील तर विद्यार्थी त्या पालकांची त्या बाबतीमध्ये मानसिकता नसते की ह्या शाळेमध्ये मुलाला घातलं पाहिजे. मी पाहिलं असेल की प्रथम दर्शनीच आपण तुम्ही शाळा बघताय तर ती शाळा अशी की यावंसं वाटलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी आकर्षित झालं पाहिजे. अशा प्रकारे शाळेचा दृष्टिकोन आमची नगरपालिका सन्माननीय जडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही करत आहोत.
आमची शाळा 2013 पासून ही डिजिटल झालेली आहे आणि ठाणे जिल्ह्यातली पहिली शाळा आहे ती डिजिटल शाळा आहे. त्यानंतर 2014 साली आम्हाला ISO मानांकन मिळालं, ही सुद्धा ठाणे जिल्ह्यातली आपली पहिली शाळा आहे ISO मानांकन मिळालेली. आमच्याकडे आधी तंत्रज्ञानी सगळा शिक्षकवृंद आहे आणि 9वी 10वीचे माध्यमिक वर्ग सुरू केल्यानंतर 10वीचा रिझल्ट सुद्धा दरवर्षी 100% लागतो. आमच्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास नाही आहे तर आमचे शिक्षक आहेत, ते शिक्षक जादा तास घेऊन मुलांना शिकवतात, त्यांच्याकडले करून घेतात. कारण विद्यार्थी आमच्याकडे सर्व स्तरातले येतात, आर्थिक परिस्थितीतून येतात, त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट उपलब्ध होऊ शकत नाही. तर ती सगळी उपलब्धता आम्हाला नगरपालिकेकडनं दिली जाते आणि या गोष्टीसाठी सिंगाचा वाटा मी म्हणेन की आम्हाला जे गडेसाहेब द्यायचा आहे आम्ही त्यांच्या विषयावर काम करतो, मार्गदर्शनाने काम करतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी कसे शाळेत येतील याबाबत आम्ही हे करतो. आणि दुसरी एक तुम्हाला आनंदाची गोष्ट एक मी सांगते की जसं आम्हाला डिजिटल शाळा आमची पहिली झाली त्याप्रमाणे आमची ISO मानांकन प्राप्त पहिली झालेली आहे शाळा. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतील PM-श्री स्कूल म्हणजे आदर्श मॉडेल स्कूल काही तयार करणार आहे. तर अशा भारतातल्या 450 शाळा निवडलेल्या आहेत, त्या शाळांपैकी आमची म्हणजे आपली अंबरनाथ तालुक्यातली आपली कुळगाव बदलापूर नगरपालिकेची शाळा क्रमांक 1 कुळगाव या शाळेला सन्मान मिळालेला आहे आणि त्याबद्दल आम्ही खूप प्राऊड फील करतोय की नगरपालिकेचा झेंडा आमचा पहिल्यांदा केंद्र स्तरावर गेला याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे. तर मंडळी मराठी शाळा घरोघरी या मोहिमेमध्ये आपण अनेक भाग बघितले, अनेक शाळा बघितल्या, अनेक नवीन नवीन वातावरणात शिकवणारे शिक्षक बघितले आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना याच्या मागचा एक दृष्टिक्षेप हाच होता की कुठेतरी पालकांच्या मनात आस्था पुन्हा एकदा निर्माण व्हावी की एकीकडे आपण लाखो रुपये भरतो आणि तरी ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा मग आजूबाजूचं वातावरण असेल किंवा मग अभ्यासात्मक दृष्टिकोनातून ज्या बाबी आवश्यक असतात त्या नसतात, त्याचा अभाव असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव या ठिकाणी जाणवत नाही. आपल्या मराठी शाळा अजूनही परिपूर्ण आहेत आणि तुमची वाट बघताय तर त्वरा करा आणि या वर्षीपासून हा संकल्प करा की प्रत्येक घराघरामध्ये आपला मराठी शाळेचा डंका वाजला पाहिजे आणि प्रत्येक घराघरापर्यंत मराठी शाळा पोहोचली पाहिजे, प्रत्येक घरातला एक तरी विद्यार्थी मराठी शाळेत शिकला पाहिजे, हा त्या मागचा आपला सुद्धा एक शुद्ध हेतू. सर पटसंख्येबाबत मी इथे सांगू इच्छिते की आमच्याकडे जी पटसंख्या आहे तर कोरोना काळामध्ये बरेच विद्यार्थी जे होते ते खाजगी शाळांमध्ये होते, तर त्यांना म्हणजे पालकांचा विद्यार्थ्यांचा सामना बंद झाल्यामुळे त्यांची मुली अडकली गेली आणि त्या मुलांना शाळेत बसवलं जात नव्हतं. असे इंग्रजी माध्यमातले जवळजवळ 50 विद्यार्थ्यांकडे दाखल झालेले आहेत आणि मराठी माध्यमातले पण खाजगी शाळांमध्ये फी न भरल्यामुळे मुलं इथे दाखल झाली. त्याचप्रमाणे आम्ही पटसंख्या वाढवण्यासाठी आमच्या नगरपालिकेच्या प्रशासनामार्फत गडेसाहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही शाळामध्ये मुलांचा सर्वे करतो की एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहिला नको म्हणून सर्व शिक्षकांनी घरोघरी जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांचा घराचा सर्वे करतो की जे वंचित आहे शिक्षणापासून त्यांना प्रभावात आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही पटसंख्या वाढत गेलेली आहे. आणि इथे गोष्ट नमूद करावीशी वाटते की बहुतेक इंग्रजी माध्यमाची मुलं आमच्या शाळेमध्ये इथे दाखल झालेली आहेत आणि आनंदाने शिकत आहेत. आज आमची शाळा आपल्या नगरपालिकेतल्या शाळा खाजगी शाळांशी अगदी स्पर्धा करतायत, बरोबर करतायत. मी म्हणेन की एक पाऊल पुढे अशा प्रकारचे आपल्याकडे उपक्रम राबवले जातात आणि शाळा नावलते आम्ही जेव्हा तुम्हाला दाखवतोय त्या मोहिमेमध्ये आपण विद्यार्थ्यांचे कला गुण, विद्यार्थ्यांमध्ये असणारे सुप्त गुण आणि विद्यार्थी कशा पद्धतीने अभ्यास करतात, त्यांची शिक्षण प्रणाली कशी आहे, शिक्षकांची शिकवण्याची पद्धत कशी आहे, अध्ययन आणि अध्यापन पद्धती कशा आहेत ह्या सुद्धा आपण जाणून घेतल्याचा प्रयत्न केला. अनेक शाळा आपण केल्या आहेत की बघू शकता सर्व स्तरातले शेतकरी असेल, कामगार असेल, मजूर असेल, त्या सर्वसामान्य माणसाचा मराठी माणसाचा माणूस पोरगा या ठिकाणी शिकतो, मुलगी या ठिकाणी शिकते आणि या ठिकाणी शिकून सुद्धा ते कलेक्टरची स्वप्न बघतात, हेच आपल्या शाळेचं खऱ्या अर्थाने यश आहे असं म्हणायला लागेल. माझ्यासोबत काही मुली असेल आपण त्यांच्या बोलत बेटा नाव काय तुझं? सानिका. सानिका कितीला शिकतेस तू? 7वीला शिकते. कसं शिकवलं जातं शाळेत? खूप छान शिकवलं जातं. आम्हाला शिकवताना ऍक्टिव्हिटी दिल्या जातात आणि आम्हाला त्या ऍक्टिव्हिटी समजावून वगैरे सांगतात, खूप आनंद होतो. अच्छा बरं, एक एक प्रश्न, स्वप्न काय असतात माहिती तुम्हाला? काय बोलायचं? कलेक्टर व्हायचंय. हे कलेक्टर व्हायचं स्वप्न तुमच्या मनात कोणी टाकलं? आम्हाला माझे घरचे सांगतात, माझे शिक्षक सांगतात, आम्हाला म्हणजे मला कुठे अडचणी समजे समजावून सांगतात. ओके, म्हणजे कलेक्टर सानिकाला कलेक्टर व्हायचंय आणि ही आपली मराठी मीडियमची मुली आहे. बेटा तुझं नाव काय? काय व्हायचंय तुला? डॉक्टर व्हायचंय. बरं, या ठिकाणी पोलीस कोणाला व्हायचं हात वरती करा. पोलीस म्हणजे डॉक्टर, इंजिनियर,
सिव्हिल इंजिनियर होणार ओके स्टार्ट। या ठिकाणी प्रत्येक मुलाला स्वप्न बघायला शिकवलं जातं आणि या स्वप्नांचा पाठलाग कसा करायचा त्याच्या दृष्टीने त्याच्याकडे पाऊलं कशी टाकायची हे सुद्धा या ठिकाणी शिकवलं जातं। तुम्ही बघू शकता की सर्वसामान्य मुलांचे तुम्ही चेहरे या ठिकाणी बघा, खरं तर शेतकरी असेल, कामगार असेल, मजूर असेल, हातावर पड असणारे छोटे मोठे विक्रेते असतील त्यांचे मुलं या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी दर्जेदार शिक्षण घेऊन IAS होण्याची स्वप्न बघतात। हे आपल्या मराठी शाळेचं खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासारखी बाबी आहे आणि याच्यावर आपण हेच अधोरेखित करतो।